हा सर नमस्कार. हा नमस्कार सर, मी डॉक्टर सुजित दादा विखे पाटील यांच्याकडून बोलतोय. रेचन मंगळवारी 23 तारीख लोकसभेसाठी डॉक्टर सुजित दादा विखे पाटील स्वतः उमेदवार असून निशाने कमळ आहेत, तरी सर आपण आम्हाला मतदान करून मदत करावं एवढी विनंती होती सर आपणास. अहो साहेब, त्या मोदीने वाट लावली ना शेतकऱ्यांची, आम्ही शेतकरी माणसं. सांगा ना तुम्ही आम्हाला, पण तुम्ही सांगा प्रामाणिकपणे, तुम्ही शेतकरी, तुमचं चांगलं आहे का वाईट आहे, प्रामाणिकपणे सांगा. एक माणूस म्हणून मनावर हात ठेवून सांगा बाबा की मोदीने चांगलं केलं का वाईट केलं. आम्ही शेतकरी माणसं आहे ग्रामीण भागातले, तुम्ही सांगा, तुम्ही एक शेतकरी असाल तर तुम्ही सांगा. नाही, आमची पण शेती आहे तिकडं. आमची पण शेतीची आहे. तुम्ही सांगा ना सर. पण काही काही निर्णय चांगले साहेब त्यांचे, पण असं नाही का शेतीमाला थोडाफार भाव कमी आहे. भाव कमी काही काम 15 लाख रुपये देतो म्हणले होते, त्यामुळे लोकांनी दिले. कुठे गेले 15 लाख? नाही, 800 दिन नाही. आता ही 2-2 हजाराची घोषणा केली, ती बी नाही आली. नाही सर, ते प्रत्येकाला भेटणार आहे सर. ते तालुकानुसार ते भेटू राहिले. प्रत्येक गावाला म्हणजे आता त्याचे नाही का टप्प्याटप्प्याने येणार सर. आपण कोणत्या तालुक्याला आलेत मला सांगा ना. कोणत्या तालुक्याला आले सर? नाही सर, भरपूर तालुक्यात आलेले ते पैसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या आकून जमा होत आहे सर. हो काय, यांनी लय एड लावलं राव लोकांना, काय सांगायचं तुम्हाला. तुम्हीच सांगा ना, तुम्ही बी एक शेतकरी सर. नाही सर, बरोबर आहे सर. मोदीचा विषय नाही सर, आम्ही नाही का डॉक्टर सुजित म्हणतोय सर. तुम्ही तरी काय राव, सांगा तुम्ही मला त्यांचं तरी काय योगदान आहे आमच्या तालुक्यासाठी, सांगा बरं. त्यांचं काम चांगलंय सर. काय सांगा ना मला, एक काम चांगलं सांगा ना. प्रामाणिकपणाने सांगा बा, आम्ही एक शेतकरी ग्रामीण भागातले तर, आणि सर्वसामान्य जनता म्हणले असं इतकं वाईट परिस्थिती. सर नाही, उपचार मोफत उपचार चालू सर. इथं कॉलेज वगैरे वरून स्कीम आणतेच राव ती. वरून स्कीम पदर थोडी चालू आहे ती. सर आता अहो सगळंच चालू आहे 2 वर्षापासून. आणि शेवटी राव त्यांचा बाप विरोधी पक्ष नेता, आई जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. सांगा बरं तुम्ही खरी परिस्थिती का नाही. बरोबर सर, मग विचार करा, मतदान करा.